प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे घरगुती किचन थाटून निषेध आंदोलन। कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताचे काम गेल्यामुळे आधीच बेरोजगारीने कंबरड मोडलेल्या जनतेला गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करून केंद्र सरकारने आणखीनच वेठीस धरलं आहे। जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आज जळगावमध्ये केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी चुलीवर भाकर बनवून आणि घरगुती किचन थाटून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे। या दरवाढीमुळे महिला वर्गामध्ये प्रचंड संतापाची भावना या आंदोलनादरम्यान दिसत आहे। महिलांनी आंदोलनास्थळी किचन थाटून आणि लाकडी चुलीवर भाकरी बनवून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे, कारण गॅस दरवाढीमुळे किचनचे बजेट कोलमडून महिला वर्गास अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे महिला वर्गात केंद्र सरकारच्या विरोधामध्ये अधिकच संताप असल्याचे दिसून येत असून यावेळी आंदोलक महिलांतर्फे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे। आज आम्ही केंद्र सरकारच्या गॅसवाढी संदर्भात गॅसवाढ जी दोनदा केली महिन्यामध्ये, नकळपण ही 100 रुपयाची लूट जी केली सर्वसामान्यांची, त्याच्याविरोधात आज आम्ही अनोखा आंदोलन केलेलं आहे। मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या गृहिणीचाही विचार केलेला नाही आहे। आधी रॉकेलचेही भाव वाढतात, पेट्रोलचेही भाव वाढले, सिलेंडरचा मी तुम्हाला एक आकडा सांगते की 898 रुपये म्हणजे सिलेंडरची मूळ किंमत ही 550 ते 575 असते, त्याच्यावर आपल्याला आतापर्यंत सबसिडी मिळत होती। 898 जेव्हा सिलेंडर फेब्रुवारीमध्ये होतं तेव्हा आपल्याला 298 रुपये सबसिडी होती। जेव्हा 723 रुपये जेव्हा किंमत झाली तेव्हा 124 रुपये आपल्याला सबसिडी होती, आणि आता मूळ किंमत 705 असताना फक्त 1.38 रुपये एवढंच सबसिडी आहे। म्हणजे ही अक्षरशः नगण्यसारखी आहे। म्हणजे कोरोनाच्या काळात आर्थिक मंदी असताना सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्याऐवजी मोदी सरकार जी ही लूट करते, नकळतपणे 1 तारखेला 605 किंमत होती, 2 तारखेला परत 656 आणि परत 15 तारखेला 705 रुपये ही किंमत केली। तर ह्या किमतीच्या निषेधार्थ आणि या लुटी संदर्भात आम्ही आंदोलन राष्ट्रवादी महिला आघाडीने आज केलेलं। सर्वसामान्य महिलांना अगदी रस्त्यावर येण्याची वेळ उतरवली आहे। शेतकरी असेल तोही आंदोलन करतोय, सर्वसामान्य महिलाही आंदोलन करतायत। केंद्र सरकारने कुठेतरी याची दखल घ्यावी, आणि वितरकांच्या माहितीनुसार ही दरवाढ आता दर आठवड्याला होणार आहे, ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही आहे। त्याकरता केंद्र सरकार विरोधात, मोदी सरकार विरोधात आम्ही सर्व महिलांनी आंदोलन छेडलेलं आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज, मराठी।